इचलकरंजीतील गणेशनगर भागात धुमाकूळ घालणाऱ्या गिलबिले टोळीतील जवखांना कोल्हापूर जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले. शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील आणखी काही गुन्हेगारांविरोधात हद्दपारीचे प्रस्ताव पाठवले असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल अशी माहिती पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी दिली. इचलकरंजीतील गणेशनगरसह परिसरात आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी काहींनी टोळ्या निर्माण केल्यात. या वर्चस्ववादातून वारंवार गंभीर गुन्हे घडत असतात. त्यापैकीच प्रकाश गिलबिले यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संजय चौधरी, निलेश पाटील आणि योगेश मुरुंकर यांच्यासह सराईत गुन्हेगारांवर खून, विनयभंग, गर्दी, मारामारी असे विविध गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल करूनही गुन्हेगारी प्रवृत्ती बदलत नसल्यानं त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी शहापूर पोलिसांनी चौघांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांकडे पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाल्यावर गिलबिले यांच्यासह चौघांना अटक केली. चौघांनाही कोल्हापूर जिल्ह्यातून 6 महिन्यासाठी तडीपार केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी दिली. जे टोळी प्रमुख आहे तो प्रकाश पांडुरंग गिलबिले आणि याच्या ज्या टोळीमध्ये लोक आहेत ते संजय काशनाथ चौधरी, निलेश बाळासाहेब पाटील आणि योगेश विठ्ठल मुरुंकर सर्व राहणार गणेशनगर, यांच्यावरती गर्दी, मारामारी, विनयभंग, खून अशा प्रकारचे गंभीर गुन्हे होते. याच्यामुळे समाजात शांतता व सुव्यवस्था ह्याला धोका निर्माण झाला होता. सर्व अभिलेखाची तपासणी करून शहापूर पोलिसांतर्फे प्रस्ताव पाठवला गेला होता आणि याला माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी मंजुरी दिलेली आहे. जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांवरती प्रभावी कामगिरी, प्रभावी उपाययोजना करत असतो. यासाठी मोका असेल, MPD असेल, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 तडीपारीची कारवाई या सर्व कार्य आम्ही करीत आहोत. शहापूर पोलिसांनी गिलबिले टोळीसह आतापर्यंत 5 टोळ्यांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई केली. त्यामध्ये 21 गुन्हेगारांचा समावेश आहे. शहापूर आणि परिसरातील आणखीन काही गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांकडे पाठवले असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल असंही नरळे यांनी सांगितलं. यावेळी पोलीस निरीक्षक सीताराम डुबल उपस्थित होते.